आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। वेताळ, मी तुला सोडणार नाही, मी सोडणार नाही तुला वेताळ। विक्रम पळून जा, माझा पाठलाग सोडून दे, मी तुझ्या हातात सापडणार नाही। जे माझ्या मागे लागले ते महामूर्ख होते। राजा विक्रम, वीर विक्रमादित्य, दुःखितांचा सहायक, तू मला त्या धूर्त योग्याची आज्ञा मानून त्याच्याकडे पोचून देणारच। अरे राजा आहेस, सेवकाप्रमाणे माझा बोजा उचलून या मध्यरात्री चाललायस। चल, तुझं मन रिझवण्यासाठी मी तुला एक घटना सांगतो। ही कथा तुझ्या उज्जैन नगरीचीच आहे, पण तू त्यावेळी राजा नव्हतास। पूर्ण राज्यभर राक्षसांचा जुलूम चालला होता, दंगा माजला होता आणि प्रजा भयभीत झाली होती। ही त्या दिवसातली घटना आहे जी राजाचे विश्वसनीय दूत आणि राजदरबारी हरिस्वामीकडे घडली।
पिताश्री, जेव्हा मी अभ्यास करायला बसतो ही सोमप्रभा नृत्य करायला सुरुवात करते, मग माझं लक्ष तिकडे जात ना पिताश्री। मी काय या करता नृत्य करते की तू आज अभ्यास करतोयस म्हणून? मग नाहीतर काय? ज्याप्रमाणे सोमप्रभा पूर्णपणे मन लावून नृत्याभ्यास करते त्याप्रमाणे तू सुद्धा पूर्ण मन लावून अभ्यास कर, ध्यान नाही जाणार कुठे। आणखी किती कला शिकणार आहे सोमप्रभा तू? चित्र काढायला लागलीस, संगीत शिकलीस, नृत्य करायला लागलीस, आणखी कुठली कला राहिली आहे तुला शिकण्यासाठी? पोळी बनवण्याची कला। जेव्हा ही पोळी बनवते ना, तिने बनवलेल्या साऱ्या पोळ्या कच्च्याच राहतात। हा खोटं बोलतोय पिताश्री, तुला काय समजतं कच्ची काय पक्की काय? तुला जे काही मिळतं ना तेच खात सुटतोस तू। पिताश्री, उद्या मी आपल्याला पूर्ण भोजन करून वाढीन, मग तुम्ही बघा मी कसं बनवते ते। तू तर चांगलंच बनवशील बाळा, आम्ही जाणतो। आमची चिंता तर ही आहे की तुझ्यासारख्या गुणवती आणि कलाकार मुलीसाठी छानसा वर कुठून शोधून आणणार। बर सांग, तुला कसा वर पसंत आहे? जो आपल्याला पसंत असेल। मी सांगतो हिला कसा वर पाहिजे। तू चुप रे, जेव्हा तुला तुझ्या नवरी बद्दल विचारू ना तेव्हा तू उत्तर दे। हा, बोल बाळा। बोल ना, हे काय विचारताय? बोल। ज्याच्यात काही गुण आहेत, काही कला आहे। म्हणजे? जसा विद्वान असेल, शिल्पकार असेल, वैज्ञानिक किंवा कलाकार असेल, किंवा कोणी खूप मोठा वीर असेल। वा बाळा वा, आम्ही तुझ्यासाठी असाच वर शोधून आणू जो संबंध दुनियेत अद्वितीय असेल। मी आहे तो अद्वितीय, दुनियेत माझे बरोबरी करणारा कोणी नाही। सोम प्रभाला मी घेऊन जाईन, मी। थांब। घेऊन जाईन सोम प्रभेला, पाहतच राहा। या राक्षसानं साऱ्या नगरात उच्छाद मांडलाय, कळत नाही या शेराला सव्वा शेर केव्हा मिळणार ते। या घटनेनंतर काही दिवसांनी हरिस्वामीला राजाची काही भेट आणि पत्र घेऊन शेजारच्या राज्यात जावं लागलं। हरिस्वामी राजाचा राजदूत होता आणि त्याला आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी आसपासच्या राज्यात जावं लागत असे। त्यावेळी एक आणखी घटना घडली। वेढा झाला सगळ्यांना।
काय नाव आहे तुझं? वीर सिंग. फारच फारच छान नाव आहे, जसं नाव तसेच गुण. तू खरोखरच वीर आहेस. मी जर एक प्रस्ताव मांडला तर मानशील? कसला प्रस्ताव? माझी कन्या सोमप्रभासाठी मला तुझ्यासारखाच जावई हवं आहे. फार चांगली मुलगी आहे, गुणवती आहे, भोळी आहे, सुंदर आहे, चांगली कलाकारही आहे. तुमचा दोघांचा जोडा छान दिसेल. मी? तेव्हा हरिस्वामी त्या वीर युवकाबरोबर सोमप्रभाच्या विवाहाची गोष्ट नक्की ठरवत होता. ठीक त्याच वेळेला हरिस्वामीच्या घरी उज्जैन नगरचा एक कवी दरवाजा ठोठवत होता. नमस्कार. नमस्कार. सोमप्रभाजी इथेच राहतात ना? हो. का हो? जरा त्यांना बोलवाल. त्यांच्या सौंदर्यावर मुग्ध होऊन मी एक कविता लिहिली आहे, त्याची प्रत मी त्यांना स्वतःच्या हाताने देऊ इच्छितो. काय, तुम्ही सोमप्रभावर कविता लिहिली? खरंच त्या फार सुंदर आहेत. काल दुर्गा मातेच्या जत्रेत प्रथम पाहिलं त्यांना आणि मला त्यांच्यावर कविता लिहिल्याशिवाय राहुलच नाही. कोणाचा मुलगा आहेस तू? पंडित सुदर्शन आचार्यांचा. मी तुझ्या पिताश्रींना भेटायला येईन. का? मी त्यांना सांगेन की आपल्या मुलाला आमची सोमप्रभा फार पसंत आहे आणि आपण तिला आपली सून करून घ्या. हरिस्वामीच्या पत्नीने सुद्धा सोमप्रभासाठी एक मुलगा पसंत केला, कवी, विद्वान आणि तिचा चाहता. आणि हरिस्वामीचा मुलगा सोमप्रभाच्या भावाचा परिचय एका शिल्पकाराशी झाला. ए, काय पाहतोयस? मी हे पाहत होतो की आपण काय करताय. मी इकडे ये 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 ये. आता हे पकड. हे तर खरंच उडत आहे. खरंच हे आपलं विमान आकाशात उडत आहे. हे बघ यार, हे घट्ट पकड. हे तुझ्या हातातून सुटता कामा नाही. काय रे, हे यंत्र तू बनवलंयस? हो, हे यंत्र मी बनवलंय. तू राजाचा सेवक आहेस? नाही, मी शिल्पकार आहे. शिल्पकार? त्या दिवशी सोमप्रभाच्या भावानं विमानातून स्वैरपणे भरारी मारली आणि त्याचबरोबर सोमप्रभासाठी वरही शोधला. शिल्पकाराला जेव्हा त्याने सोमप्रभाबद्दल सांगितलं तेव्हा तो विवाहासाठी तयार झाला. भाऊ विवाहाची तिथी निश्चित करून वचन देऊनच परत आला. ती तिथी होती अक्षय तृतीया, ती जी हरिस्वामीने वीर सिंगला वरात घेऊन यायला दिली होती. मुलगा विद्वान आहे, होतकरू आहे आणि भोळा आहे, याहून चांगला वर सोमप्रभाला मिळूच शकणार नाही. परंतु हे बा, एका वीर युवकाबरोबर मी सगळं पक्क करून आलोय. एकाशी तू बोलणं नक्की केलंयस आणि एकाशी याने काय होणार? होणार तेच जे मी ठरवून ठेवलंय. काय पाहिजे ते करा पिताश्री, पण हा विवाह त्या शिल्पकाराबरोबरच होणार, कारण याहून चांगला मुलगा तिला मिळणारच नाही. वीर सिंगाहून चांगला मुलगा असूच शकत नाही. मी सांगते, कवीहून चांगला मुलगा असू शकणार नाही. कुणीही आपल्या दिलेल्या वचनापासून मागे हटायला तयार नव्हता आणि विवाहाचा दिवस जवळ येत होता, पण कोणताच निर्णय होत नव्हता. विवाहाची तयारी सुरू झाली, पण नवरदेव कोण होणार होता सोमप्रभाचा कुणालाच ठाऊक नव्हतं. सर्वजण परमेश्वरावर भरोसा ठेवून बसले होते. अक्षय तृतीयेच्या तिथीला तीनही नवरदेव हरिस्वामीच्या घराकडे निघाले होते आणि एक चौथाही नवरदेव होता. तो राक्षस जो कितीतरी दिवस सोमप्रभावर लक्ष ठेवून होता आणि संधीची वाट पाहत होता की कधी मौका मिळेल आणि तो सोमप्रभाला पळवून नेईल. पंडित हरिस्वामीजी, आपल्याला तीन मुली आहेत का? कारण तीन वरात येत आहेत. प्रणाम. प्रणाम. सोमप्रभाशी विवाह मी करणार. नाही, सोमप्रभाशी मी विवाह करणार. नाही नाही, असं नाही होऊ शकणार. सोमप्रभावर मी प्रेम करतो.
आई आई पाचवा आई पाचवा पाचवा माझ्या मुलीला कोणी पाचवा पाचवा आता काय करायचं आपण तिला कसंही करून वाचवायला हवं थांबा मी माझं विमान घेऊन येतो आपण माझ्या विमानातून उडत राक्षसाचा पाठलाग करू राक्षसाशी मी लढेन सोमप्रभाला मी परत घेऊन येईन मी पण येतो सोमप्रभा आणि राक्षसाला मी ओळखतो या जातीचे राक्षस दक्षिण दिशेला राहतात चला द्या द्या ते माझ्याकडे द्या द्या विमानाला दक्षिण दिशेकडे घेऊन चला ठीक आहे तो पार तो पार राक्षस सोमप्रभा बरोबर खाली उतरा खाली उतरा पाचवा पाचवा बाण मारा त्याला त्याचा सर्वनाश कर एक आणखीन मारा थांबा मी मी विमान वर नेतो मारा बाण आणखीन मार त्याच्या त्याच्या नाभीवर तीर मार दिवशी तिघही सोमप्रभाला घेऊन घरी आले पण जो प्रश्न होता तो आपल्या जागेवर तसाच्या तसाच होता सोमप्रभाचा वर या तिघांमध्ये कोण आहे सर्वात श्रेष्ठ कोण आहे कोणाचा अधिकार सोमप्रभावर अधिक आहे कोणाशी विवाह करील सोमप्रभा सोमप्रभाशी विवाह मी करीन नाही सोमप्रभा माझी आहे आपण सगळे समजून का घेत नाही सोमप्रभा माझी आहे मी आपण सर्वांचा आभारी आहे की आपण माझ्या कन्येच्या प्राणांचं रक्षण केलं पण आपल्याला माझी हात जोडून विनंती आहे आपण हा निर्णय सोमप्रभाव सोडून द्यावा तिला जो हवा असेल तो पती ती निवडेल मला मान्य आहे मलाही मान्य आहे मलाही मान्य आहे आणि विक्रम
सोमप्रभाने पुढे होऊन त्या तीन युवकांपैकी एकाच्या गळ्यात वरमाला घातली. आता सांग, मानवी मनाला समजण्याचा अधिकार आहे तर सांग. सोमप्रभाच्या दृष्टीतून विचार करून सांग की तिने वरमाला कुणाच्या गळ्यात घातली. तो कोण भाग्यशाली होता जो सोमप्रभाचा पती झाला? त्या सुंदरीने कोणाला आपला वर मानला? वीर सिंग, तोच वीर जो राक्षसांशी लढला आणि सोमप्रभाला परत घेऊन आला. सोमप्रभाने वरमाला वीरसिंगच्याच गळ्यात घातली. चूक! अरे त्या कवीच्या गळ्यात का नाही घातली जो तिच्यावर गीत लिहित होता आणि तिच्या रूपाची त्याला पारख होती? आणि त्या शिल्पकाराच्या गळ्यात का नाही घातली जो तिला उडत्या खाटल्यावरून आकाशात फिरवून आणत होता? नाही वेताळ, प्रेम करणं, रूपाची प्रशंसा करणं ठीक आहे, केवळ कवीच नाही तर सर्वच करतात. चांगला रथ किंवा चांगल्या विमानातून प्रेयसीपर्यंत पोहोचणं सुद्धा विशेष नाहीये. सोमप्रभानं वीरसिंगच्या गळ्यात वरमाला यासाठी घातली कारण पती होण्याचा अधिकार फक्त त्यालाच आहे जो आपल्या पत्नीचं रक्षण करू शकतो, तिला प्रत्येक संकटातून वाचवू शकतो ज्याच्यात एवढी शक्ती असते. म्हणूनच सोमप्रभानं वीरसिंगलाच आपला पती म्हणून निवडला आणि त्याच्या गळ्यात वरमाला घातली. ओ अरे वा, तू खरच फार बुद्धिमान आहेस. अरे या वेळेलाही तू ठीक उत्तर दिलंस, पण फिरून तू चूक केलीस ना. तू केलीस तर भोग, मी चाललो, आ चाललो. वेताळ, मी तुला सोडणार नाही, मी सोडणार नाही तुला वेताळ. विक्रम, पळून जा, माझा पाठलाग सोडून दे. मी तुझ्या हातात सापडणार नाही. जे माझ्या मागे लागले ते महामूर्ख होते. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ, विक्रम 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 वेताळ ताळ ताळ, विक्रम 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 वेताळ ताळ ताळ, विक्रम 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 वेताळ ताळ ताळ. विक्रम आणि वेताळ, विक्रम आणि वेताळ, विक्रम आणि वेताळ, विक्रम आणि वेताळ. विक्रम 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 वेताळ ताळ ताळ, विक्रम 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 वेताळ ताळ ताळ, विक्रम आणि वेताळ, विक्रम आणि वेताळ, विक्रम आणि वेताळ, विक्रम